मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. 10,000 पायऱ्या चढून जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनित केलेले आणि 12,000 वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजेच पूर्व इतिहास व परिसर गिरणार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रद्धा आहे. भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचं पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयन अशी गिरनारची नावे आढळतात. रेवताचल, कुमुद, उज्जयन ही नावे त्रैमूर्ती ब्रह्मा, विष्णू, शंकर यांच्याशी निगडित आहेत. श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणांत मिळतात. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो, तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडित आहेत. असा श्री गिरनार तेजोमय भगवान श्री दत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागढ या शहरापासून गिरनार तळ 5 किलोमीटर अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे 4 योजन म्हणजेच 16 गावांपर्यंत आहे. सुमारे 28 चौरस किलोमीटरने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनी, वन्यप्राणी जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे.